लाइव मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आपण बीवियाना मॉलच्या बाजूने स्ट्रीट बिल्डरचं ऑफिस आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की जिजाऊ संघटनेचे जे सदस्य आहेत अध्यक्ष आहेत निलेश साबरे यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळे सदस्य मिळून या ठिकाणी आंदोलन करत आहेत। काय आहे एकूण प्रकरण, कशासाठी हे आंदोलन केलं जात आहे हे आता आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत। साठी हे आंदोलन केलं जातंय। 2019 इथे एका बिल्डिंग मध्ये फ्लॅट बुक केला होता। फ्लॅट बुक केल्यानंतर आम्ही त्याबाबत 90,000 रुपये एका अकाउंट मधून आणि 10,00,000 रुपये एका अकाउंट मध्ये 1 कोटी रुपये बिल्डरला दिले होते। ते देऊन 2 वर्ष काम चालू न झाल्याने 2021 आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये कॅन्सलेशन केलं होतं। कॅन्सलेशन ते ॲप्लिकेशन 1/9/2021 का आम्हाला आमचे पैसे परत द्या। त्यानंतर दर आठवड्याला बोलून आमच्या पैशाबाबत आम्ही वारंवार विचारणा केली असता आज देतो, पुढच्या आठवड्यात देतो, सोमवारी देतो, मंगळवारी देतो अशा प्रकारचं उत्तर इथून मिळालं। 15 दिवसापूर्वी माजी मंत्री जितेंद्र आव्हाडसाहेब यांनी फोन लावला होता त्या मौलिक शेठच्या पोराला, शेठ बिल्डरच्या, त्यांनी सांगितलं का उद्याला पैसे मिळून जातील, तुम्ही ऑफिसला जाऊन तुमचं ॲप्लिकेशन असेल ते परत कॉपी द्या। त्याला पण 15 दिवस झाले। आणखीन दुर्दैवाची घटना अशी का काल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या इथनं फोन लावले जायचे, 2-3 वेळेस कॉल लावले, व्हॉट्सअप केला, परंतु कुठलाही रिप्लाय आला नाही। आज त्यानंतर आव्हाडसाहेबांनी 7 वेळा फोन केला परंतु त्यांनाही कॉल उचलला नाही। आम्ही वारंवार याबाबत विचारणा करूनसुद्धा पैसे न मिळाले नाही। आज सकाळी परत माननीय मुख्यमंत्री मोदयांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली, ते बोलले एक काम करा, तुम्ही सर्व लोक जा त्याच्याकडे बसा, त्याचं साईड बंद करा, त्याशिवाय हे पैसे देणार नाही। बिल्डर लोक अत्यंत मगरूर आहेत, त्यांना जोपर्यंत आपण रस्त्यावर येत नाही त्यांना त्यापर्यंत मराठी माणसाची किंमत समजत नाही, त्यामुळे पैसे मिळेपर्यंत तुम्ही काय हलू नका। आणि आज आमची मागणी आहे का 2019 आज ताग आहेत, जो बँकेचा इंटरेस्ट असेल, ज्याप्रमाणे ग्राहकाकडनं कसं बँकेचा इंटरेस्ट घेतला जातो त्याप्रमाणे इंटरेस्टचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत। आम्ही बुक केलं होतं ते घर त्यांनी दुसऱ्या एका ग्राहकाला विकूनही टाकलं, त्याच्याकडूनही पैसे खाले, तरीसुद्धा यांची नियत भ्रष्ट असल्याने हे लोक पैसे देत नाही। पैसे घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही। ठाणे हे धर्मवीर आनंदिकेंचं शहर आहे, वसंत डावकर यांचं शहर आहे, आता आव्हाडसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांचं शहर आहे, अविनाश जाधवांचं शहर आहे। या शहरामध्ये अशा कुठल्याही परप्रांतीयाची दादागिरी सहन केली जाणार नाही आणि प्रशासनाकडून कुठलाही दबाव अद्यापर्यंत आला नाही आणि आला तरी माननीय मुख्यमंत्री मोदी साहेब त्याबाबत बोलणार आहेत वरिष्ठांशी। पैसे व्याजासहित घेतल्याशिवाय आम्ही इथनं उठणार नाही। आम्ही इथे 12 वाजता आलो, 12 वाजल्यानंतर 1:15 वाजेपर्यंत त्यांना टाईम लिमिट दिला का बाबा तोपर्यंत आमचे पैसे RTGS आले पाहिजेत, परंतु त्यांच्याकडनं चाल ढकलच सुरू आहे, त्यामुळे नाविलाज असतो त्यांचे कर्मचारी सर्व बाहेर काढून आज आम्ही रस्त्यावर बसलेलो आहे। आता आमचे खेड्यापाड्यातनं 1000 लोक इथे येतील, कारण हे आंदोलन आहे, आमच्या जिजाऊ संघटनेचं आंदोलन आहे, त्यामुळे नक्कीच ठाण्यामध्ये आज आंदोलन काय असतं या प्रकारचं दिसलं जाईल आणि असे फसवणूक झालेल्या सगळ्या लोकांचे पैसे परत मिळाले पाहिजेत ही आमची मागणी आहे। एक दोन मॅनेजरला कोणीतरी इथल्या मॅनेजरनी फोन लावून दिले होते पण त्यांचं पण 8 दिवसात देतो आम्ही, नाही प्रोसेस देतो, पैसे देतो नाही कोणी सांगितलं, प्रोसेस सुरू आहे, प्रोसेस मिळेल हे उत्तर आम्ही गेले 1.5 वर्ष झाले ऐकतो, 15 महिने झाले ऐकतोय, प्रोसेस सुरू आहे। हेच बिल्डर लोक जर एखाद्या ग्राहकाने घर घेतलं आणि कोविडमध्ये जर त्याला लोन नाही झालं तर यांनी 18-18, 24-24% इंटरेस्ट घेतलेला आहे, यांना असं वाटतं का थोडे पैसे दिले का प्रशासन किंवा सगळ्या गोष्टी विकत घेतल्या जातात, पण तशा गोष्टी आता ठाण्यामध्ये होणार नाही। एक पहिल्यांदा इतिहासात ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे अशा गोष्टी खपून घेतल्या जाणार नाही। आम्ही दिवसेंदिवस 8 दिवस लागे, 15 दिवस दे गाद्या वगैरे मागवलेल्या आहेत, सर्व लोक आम्ही थांबणार आहेत ग्राउंडला, त्यांचं बाथरूम आणि आहे ते आम्ही वापरू फार, तर पैसे मिळाल्याशिवाय, व्याजासहित पैसे मिळाल्याशिवाय आम्ही कार्यालय उघडू देणार नाही। आता इथे 400-500 लोक आहेत, पण 1000 लोक येतील, जिजाऊचं आंदोलन आहे, 10-20 हजार लोक यायला काही वेळ लागत नाही आम्हाला। त्यांची नियत भ्रष्ट जी झालेली आहे का ग्राहकांचे पैसे खाऊन फसवणूक करण्याची, हे भूमिका त्यांनी बदलल्या पाहिजेत। हल्ली मेल्यानंतर काही स्वर्ग किंवा नरक दिसत नाही, जन्मतात ते फेडायला लागतात, जे कौटुंबिक वाद चालू आहेत ते आमच्यासारख्या जे शिव्या सरापामुळेच चालू आहेत,
त्यामुळे त्यांनी आता नियत चांगली ठेवून सगळ्या फसवणूक झालेल्या ग्राहकांचे पैसे व्याजासहित द्यावे ही विनंती आम्ही त्यांना करतोय। आता जे शिर्के यांचे पण पैसे आहे 2,60,00,000 रुपये, ओ शिर्के 2,60,00,000 रुपयाची यांचीही फसवणूक झालेली आहे आणि मग यांच्या खोट्या केसेसमध्ये अडकवण्यात आलं होतं। असे अनेक लोक आहेत की ज्यांचे पैसे खाल्लेले आहेत मी नाही करचे बरेच लोकांचे लोक पुढे येत नाही। आम्ही गेले 2 का 3 वर्ष म्हणतोय पैसे घेतले पावत्या पण नाही दिल्या फ्लॅट पण नाही दिल्या आणि मग पोलिसांचा वापर करून खोट्या केसेस करायच्या आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड काहीच नाही आहेत आम्ही इकडचे मालक आहोत। काय नाही त्या संदर्भात काहीच नाही झालं पैसे अजून मिळाले नाही आहेत नुसतं उद्या देतो परवा देतो तेरवा देतो आणि असे अनेक लोक आहेत 10-12 लोक अजून आहेत पण ते जात नाही पण यांची कायमची सवय लोकांना फ्लॅट विकून मग त्यांना त्रास देत बसायचं। आता पुढची भूमिका पुढची स्टेप काय असतात आम्ही तपास मिळणार बिल्डर येस पर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकतो ह्या लोकांची या ठिकाणी फसवणूक करण्यात आलेली आहे। अनेक लोकांनी शेट बिल्डरमध्ये जागा विकत घेतली मात्र त्यांना ते रिटर्न केल्यावरती पैसे जे आहेत ते पुन्हा मिळत नाही आले त्यामुळे या ठिकाणी जिजाऊ संघटनेकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनाअंतर्गत ते शेट बिल्डरचं विवियाना मॉलच्या बाजूला जे ऑफिस आहे जे कार्यालय आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। आतले जे कर्मचारी होते त्या सगळ्यांना ऑफिसच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। ज्या प्रकारे आपण आता जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश तांबरे यांच्याशी बोलू त्यांच्या पोलिसांनी सांगितलं आहे की भलेही 8 दिवस लागले किंवा जितका वेळ लागायचा आहे तितका लागू दे पण आम्ही आम्हाला आमचे पैसे परत मिळाल्याशिवाय ह्या ठिकाणाहून हलणार नाही अशी चेतावणी अशी जो मेसेज आहे तो त्यांनी दिलेला आहे। विवियाना मॉलच्या बाजूला जे सेट बिल्डर्सचं जे ऑफिस आहे जे कार्यालय आहे त्या ठिकाणी आता जिजाऊ संघटनेकडून आंदोलन करण्यात येत आहे आणि हे जे ऑफिस आहे शेट बिल्डर्सचं ते सुद्धा या संघटनेकडून बंद करण्यात आलेलं आहे। अनेक लोकांनी या ठिकाणी जे फ्लॅट्स आहेत ते विकत घेतले होते परंतु ते रिटर्न केल्यानंतर सुद्धा जी रक्कम होती यांच्या थ्रू भरण्यात आलेली बिल्डर्सकडे ती त्यांना परत न मिळाल्यामुळे हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। निलेश सांबरे जे आहेत त्यांनी या बिल्डर्सशी संपर्क साधला होता की ती अमाऊंट जी आम्ही भरलेली आहे ती आम्हाला रिटर्न करा परंतु त्यांना फक्त कारणं देण्यात आली अमाऊंट जे पैसे भरले होते ते काही त्यांना परत मिळाले नाहीत अद्यापपर्यंत आणि त्यामुळेच हे आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे।
जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष आहेत निलेश सामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी त्यांना जे पैसे भरलेले होते ते परत न मिळाल्यानंतर त्यांनी अनेक प्रकारे त्या शेड्स बिल्डर्स जे आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र काहीच त्यांच्याकडून रिस्पॉन्स मिळाला नाही। यानंतर त्यांनी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क केला, त्यांच्या माध्यमातून शेड बिल्डर्सशी बातचीत झाली, परंतु त्यानंतरही त्यांचा काही फरक पडला नाही। यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रोच केलं, ज्यानंतर सुद्धा शेड बिल्डर्सकडून कोणताच रिस्पॉन्स देण्यात आलेला नाही। फक्त सकाळी हे आंदोलन सुरू झाल्यानंतर कार्यालय जेव्हा बंद करण्यात आलं, त्यावेळेला जे आहे बिल्डर्सकडून दोन मॅनेजर्स यांच्याशी बोलणी करायलासाठी आलेले, मात्र त्यावेळेलाही हे पैसे रिटर्न केले जातील किंवा इंटरेस्टसोबत रिटर्न केले जातील किंवा अशा संदर्भातली कोणतीच गोष्ट जी आहे ती क्लिअर करण्यात आली नाही। त्यामुळे जोपर्यंत थेट बिल्डर या ठिकाणी येऊन यांचे पैसे रिटर्न करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार। मग त्यासाठी भलेही एक रात्र जावो, एक आठवडा जावो, एक महिना जावो, या ठिकाणी हे आंदोलन पूर्णतः सुरू राहणार आहे, असं आवाहन जे आहे ते जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सामरे यांनी यावेळी केलेला आहे।